रसिको समोरासमोरच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत कवी श्रेष्ठ विंदा करिंदकर यांची एक कविता आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे म्हणजे दातृत्वाविषयीची ही कविता आहे म्हणजे अर्थ असा की घेणाऱ्याने देणाऱ्याचा जो दातृत्वाचा गुण आहे तो घ्यावा आता आज मला अचानक ही कविता आठवायचं कारण म्हणजे आजचे आमचे पाहुणे आजचे जे आमचे पाहुणे आहेत ना ते दूरदर्शनवरती सेलिब्रिटींच्या मुलाखती घ्यायचे काय झालं पुढे सेलिब्रिटी त्यांना मुलाखत देत गेले हे त्यांची मुलाखत घेत गेले अहो अनेक वर्षं लोटली देशात परदेशात सेलिब्रिटी त्यांना मुलाखत देत गेले हे त्यांची मुलाखत घेत गेले आणि बघता बघता ते स्वतःच सेलिब्रिटी होऊन गेले तर अशा या सेलिब्रिटीला आज आम्ही आमच्याकडे बोलवलेलं आहे म्हटलं आता ह्यांना एकदा समोरासमोरमध्ये घ्यायलाच पाहिजे पण काय झालं एक गडबड झाली तुम्हाला माहिती आहे मला मुलाखत घ्यायची किती इच्छा येते परंतु जसा सुधीर गाडगी आमच्या स्टुडिओमध्ये आले तसं तसे आमच्या स्टुडिओ गार्डपासून पर ते कॅमेरामनपर्यंत प्रत्येकजण मला हेच विचारतात की सुधीर गाडगी कोणाची मुलाखत घेणार मला सगळ्यांचा असा राग आला म्हणून सांगू पण जाऊ त्या आता काय बोलणार तर मंडळी ते आता इतरांची मुलाखत कशी घेतात ते आपण पाहिलेलीच आहे आता ते स्वतःची कशी मुलाखत घेतात ते आपण बघूया सुधीर गाडगिळ नमस्कार आज आपल्यामध्ये असे पाहुणे आलेले आहेत की जे गेली जवळजवळ तीस वर्ष इतरांच्या मुलाखती घेत आहेत आणि मुलाखती हा ज्यांचा पूर्ण वेळेचा व्यवसाय आहे आणि देशातल्या जवळजवळ इंदिरा गांधी प्रमोद महाजन शरद पवार बाळ ठाकरे यांच्यापासून ते अमिताभ बच्चन माधुरी दीक्षित लता मंगेशकर आशा भोसले यांच्यापर्यंत सर्व क्षेत्रातल्या देशातल्या जवळजवळ नामवंत सर्वांच्या मुलाखती घेण्याचा ज्यांनी उच्चांक केलेला आहे याच महिन्यात ज्यांच्या तीन हजार मुलाखती पूर्ण होत आहेत आणि फक्त मुलाखती घेण्यापुरतंच त्यांचं क्षेत्र नाही तर जवळजवळ लाईफस्टाईल मुद्रा ताजं तबानं मुक्काम झगमगती दुनिया अशी पाच ते सहा पुस्तकं लेखक म्हणून ज्यांच्या नावावर आहेत ज्यांनी पस्तीसहून अधिक वर्ष थेट पत्रकारितेमध्ये काढलेली आहेत असे नामवंत मुलाखतकार आणि निवेदक सूत्रसंचालन हा मराठीमध्ये पूर्ण वेळेचा व्यवसाय होऊ शकतो हे ज्यांनी आपल्या कामातनं सिद्ध केलं असे सुधीर गाडगीळ आज प्रमुख पाहुणे आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आत्ता मी म्हटल्याप्रमाणे जवळजवळ तीस वर्ष तुम्ही मुलाखती घेत आहे समोरच्याला बोलकं करणं हा पूर्ण वेळेचा व्यवसाय होऊ शकेल अगदी नोकरी सोडून देऊन असं तुम्हाला खरंच कशामुळे वाटलं आणि कधी वाटलं काय खरं तर मला माणूस या गोष्टीबद्दल विलक्षण कुतूहल रस पहिल्यापासून आणि सतत अगदी कॉलेजच्या काळापासून बहुताली मित्रांचं कोंडाळं वेगवेगळ्या स्वभावाचे वेगवेगळ्या वळणाचे असे मित्र त्यांना बोलकं करणं याच्यामध्ये मला खूप रस होता हे करता करता मी कॉलेजला असतानाच माझा विषय मुळात कॉस्टिंग पण कॉलेजला असतानाच मी पत्रकारितेची नोकरी करायला लागलो आणि त्यामुळे समाजातल्या विविध थरातल्या माणसांना बोलकं करणं सुरू झालं कॉलेजमध्ये माईक हातात असायचा आणि दिवसभर मी पत्रकारितेच्या निमित्ताने माणसांच्या वैविध्यात असायचो यातनं पत्रकारितेचे संदर्भ आणि माईक या दोन्हीतनं मला एक वेगळी संधी मिळाली आकाशवाणी पुणे सुधीर गाडगिळ आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत या निमित्तानं मी श्राव्य पत्रकारितेमध्ये गेलो आणि त्याच वेळेला टेलिव्हिजन सुरू झाला होता आणि या स्टुडिओमध्ये मी बसलो आहे याच्या पलीकडच्या बाजूला असलेल्या स्टुडिओमध्ये या मुंबई दूरदर्शन केंद्राचा मी शतशाहरुणी आहे त्याचं कारण माझी कोणाशीही ओळख नसताना मला या पत्रकारितेतले माझे काही लेख वाचून म्हणा कुठलं तरी बोलणं ऐकून म्हणा या मुंबई दूरदर्शनच्या निर्मात्यांनी त्यावेळच्या मला आमंत्रित केलं आणि वेगवेगळ्या चर्चासत्रांमध्ये सूत्रसंचालन करायला दिलं हळूहळू मुलाखती येत गेल्या हळूहळू यांना काय पाहिजे आणि लोकांना काय आवडतं याचा अंदाज घेत मी विषयाची आखणी करायला लागलो भोवतालच्या माणसांची सांगड घालत गेलो आणि त्यातनं हे मुलाखतीचा हा प्रवास सुरू झाला हे करत असताना मला असं जाणवलं एक प्रेक्षक म्हणून रंगमंचासमोर असताना काय किंवा दूरदर्शनच्या घराघरातल्या पडद्यासमोर असताना काय की इकडनं होणारी प्रत्येक गोष्ट नेमकी आणि नेटकी होणं ही जसजसं हे प्रसारमाध्यम वाढत जाईल तसतशी ही जाणीव श्रोते आणि प्रेक्षकांमध्ये वाढत जाणार आहे तेव्हा उद्याच्या काळात नेटकं आणि नेमकं बोलणं असणाऱ्या माणसांना दिवस येतील कदाचित म्हणून मी एका क्षणी नोकरी सोडून देण्याचा निर्णय दिला माझ्या मनाशी घरातल्यानं सांगितला पेठेतले टिपिकल पुणेरी घरातले असूनसुद्धा त्यांनी माझ्या निर्णयाला खास करून माझ्या बायकोनी मला जोरदार पाठिंबा दिला आणि मी कारण गरजा कमी होत्या एक तारखेला किती मिळवायचं याचं काही फार असं मिळवायचं नव्हतं गरजा कमी असल्यामुळे त्यामुळे तो धोका पत्करू शकलो आणि मग मुलाखतींचं साम्राज्य सुरू झालं काय तुमच्या आत्तापर्यंत आम्ही ज्या मुलाखती पाहिलेल्या आहेत त्या मुलाखतींमध्ये या वळणावर कसे आलात वगैरे वळणावळणाचे प्रश्न नसतात थेट प्रश्न असतात म्हणून मी तुम्हाला थेट विचारतो तुम्ही बोलण्याचे पैसे घेता तुम्ही ज्या टोनमध्ये मला विचारता ना की पैसे घेता म्हणजे मी काहीतरी महापाप करतो आहे असं तुम्ही धरताय तुम्ही ज्या पद्धतीचे पैसे लोक वेगवेगळ्या कारणाकरता अंडरहँड डिलिंग करतात तसं नाही मी खुलेपणाने घेतो कारण तो माझा व्यवसाय आहे आणि व्यवसाय आहे धंदा नाही व्यवसाय आणि धंदा धंदे वाईकपणा याच्यात फरक आहे या, या व्यवसायामध्ये इतरांना जे बोलायला जमणार नाही ते बोलण्याचा मी प्रयत्न करतो म्हणून मला आवर्जून बोलायला बोलवतात आपल्याकडे असलेल्या कलागुण किंवा कर्तृत्व याच्यासाठी जेव्हा आमंत्रित केलं जातं त्यावेळेला आपण आपल्या मानधनाचा भाग सांगणं याच्यामध्ये काही वावग आहे असं नाही मला वाटत आणि मी तयारी करतो त्याकरता मी असं काही सहजतेने एकदम अचानकपणे जात नाही कोणाची मुलाखत घ्यायची तर त्याची तयारी असते कुठे निवेदन करायचं तर त्याचा अभ्यास असतो या सगळ्याची म्हणून एक काहीतरी किंमत असते ना आणि ती मोजण्यात गैर काय आणि याचबरोबर आणखीन एक सांगतो तुम्ही जरा वेगळ्या टोनमधनं विचारलं म्हणून सांगतो की सरसकट व्यवसाय असूनसुद्धा मी सगळ्यांकडनं पैसे नाही घेत एखादी सामाजिक काम करणारी संस्था असेल तर तिच्याशी मी व्यावसायिक चर्चासुद्धा करत नाही थेट जाऊन काम करतो तुम्ही आत्ता अभ्यासाचा विषय काढलात म्हणून विचारतो की मुळामध्ये तुम्ही पत्रकार तर पत्रकारितेची ही जी पार्श्वभूमी आहे हिचा रंगमंचावर म्हणा दूरदर्शनवर म्हणा वाहिन्यांसाठी म्हणा मुलाखती घेताना याचा काही उपयोग झाला का तुम्हाला पत्रकारितेचा तर मी अक्षरशः शंभर टक्के ऋणी आहे त्याचं कारण पत्रकारितेच्या मुळे माझी पात्रता नसण्याच्या वयात आणि तेवढं ज्ञान नसण्याच्या काळात मला ड्युटीचा भाग म्हणून समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांच्या खूप जवळ जाता येत होतं त्यामुळे त्यांची सगळी स्वरूपं पाहता त्या वयात येत असल्यामुळे एकतर कोणाच्याबद्दलची भीतीच मनातनं गेलेली होती दबदबा गेलेला होता पत्रकारितेमुळे त्यामुळे मला कोणाची मुलाखत घ्यायची म्हटल्यानंतर अरे बापरे यांची घ्यायचे का असं मनात कधी टेन्शनच आलं नाही दुसरी गोष्ट अशी की एखाद्या गोष्टीची माहिती नसेल एखाद्या माणसाची माहिती नसेल एखाद्या विषयाचं ज्ञान नसेल तर ते क्षणात कुठे मिळवायचं हे संदर्भाचं ज्ञान मला माझ्या पत्रकारेनं दिलं कारण पत्रकारे तुम्हाला ऑन द स्पॉट प्रतिक्रिया घेण्याकरता अशी माणसं भेटायला लागतात त्याकरता दूरध्वनीवर उपलब्ध होतील इतपत त्यांचे माझे मी संबंध डेव्हलप केले आणि त्यातनं संदर्भ गोळा करत गेलो आणि त्या संदर्भाच्या साथीनं लोकांना बोलकं करत गेलो न कळणाऱ्या विषयांमध्ये सुद्धा आणि म्हणून हे सगळं पार्श्वभूमी तयार करण्याकरता मला निश्चितच पत्रकारितेचा मोठा उपयोग झालेला आहे सर्व ठिकाणच्या सर्व माध्यमातल्या मुलाखती घेण्याकरता काय हो बहुतांशी तुमच्या मुलाखतीचा उल्लेख जेव्हा निघतो तेव्हा सिनेमापासून राजकारणापर्यंत सगळ्या वलयंकित माणसांच्या मुलाखती घेतल्याचा उल्लेख होतो तुम्हाला रस्त्यावरचं सामान्य माणसाशी कधी बोलावं नाही वाटलं नाही कदाचित आपल्या माहितीमध्ये थोडी कमीपणा असण्याची शक्यता मला वाटते मोकळेपणानं सांगतो रागवू नका पण तुम्ही खरे तयारनी प्रश्न विचारायला येत असता नेहमी जर थोडी माझी पुस्तकं पाहिलीत तर त्यात एक मुद्रा नावाचं पुस्तक आहे नावा आणि त्या मुद्रा पुस्तकामध्ये मी सर्वसामान्य रस्त्यावरच्या माणसांच्याच मुलाखती घेतलेल्या आहेत अगदी रस्त्यावरच्या भंगार विक्री करणाऱ्या विक्रेत्या बाईपासून ते एखाद्या फेरीवाल्यापर्यंत कारण मला माणूस मोठा आहे का छोटा आहे तो वल्यांकित आहे का नाही याच्याशी मतलब नसतो तर त्या माणसातल्या काहीतरी जरा जाणवलेल्या वेगळेपणाबद्दलचं कुतूहल असतं आणि ते जाणून घेऊन अधिकाधिक माणसांपर्यंत पोहोचवणं ही माझ्या मनातली इच्छा असते तुम्हाला एक उदाहरण देतो छोटं आपल्याला वेळ कितपतही मला कल्पना नाही पण मी एकदा पुण्यातल्या टिळक रोडवरनं जात असताना तिथे चौकामध्ये एक चारही चाकं पंक्चर झालेली हातगाडी उभी होती त्या हातगाडीवर एक मोडका ट्रान्झिस्टर एक मोडका घड्याळ आणि एक मोडका सायकलचा पंप होता आणि त्या भंगार वस्तूची विक्री करणारी बाई त्या गाडीच्या पायाशी फतकल मारून बसलेली होती आणि ती आपल्या मैत्रिणीबरोबर चहा पित होती मी तिथून जात असताना ती, ती आपल्या मैत्रिणीला चहा पिता पिता म्हणाली आणखीन पाच हजार जमले का की माझे लाख रुपये फिक्स लावतील बँकेत एक भंगारवाली लाख रुपये फिक्सची ला भाषा करते म्हटल्यावर मी चपापलो मी जर उभं राहून तिला विचारलं असतं का बाई कसल्या लाखाच्या गोष्टी चालल्या होत्या तर तिला मी कदाचित डिपार्टमेंटचा माणूस वाटलो असतो आणि ती बोलली नसती कारण तुमच्या देहबोलीवरसुद्धा बोलणं महत्त्वाचं अवलंबित असतं म्हणून मी त्या फुटपाथवर खाली बसलो आणि म्हटलं ताई तुम्ही चाहला नेहमी इथे येता का इथून शहराच्या कुठल्या भागात जाता तुमची हरकत नसेल तर मला कुतूल आणि उत्सुकता आहे की तुम्हाला या भंगार वस्तूच्या विक्रीमधनं एवढे पैसे मिळतात यावर वर्करणी अशिक्षित वाटणाऱ्या त्या भंगारवालीनं मला एका वाक्यात काय उत्तर द्यावं ती म्हणाली कोणती गोष्ट कोणाकडनं केवढ्याला कधी घ्यायची आणि कोणाला केवढ्याला कधी ऐकायची याचं टायमिंग जमलं तर लाखो आहेत आमच्या धंद्यात तरीही माझ्या चेहऱ्यावर तिला कुतूहल दिसलं म्हणून ती पुढे सांगायला लागली ती म्हणली आता बघा या बाजूच्या मित्रमंडळ कॉलनीत एका बाईनं रंगकाम काढलं होतं घराला भिंत ते रंगवता रंगवता वरचं घड्याळ खाली पडलं आणि फुटलं आता फुटलेलं घड्याळ त्या बाईला काय कामाचं तिनं मला दिलं फुकट आपण नाही कोणाचं काय फुकट घेत आपण पाच रुपये काढले त्या बाईला दिले घड्याळ घेतलं घड्याळ बघते तर काय त्याच्यावर साल होतं एकोणीसशे चौतीस आणि मग माझ्या लक्षात आलं की पुण्यातल्या ब्ल्यू डायमंड हॉटेलला शेजारचा एक पारशी बाबा तीस ते चाळीस सालातली जुनी घड्याळ जमवतो आता चौतीस तर घड्याळ त्याला उपयोगी आलं का म्हणून पाचाला घेतलेलं घड्याळ मी त्याला अडीचशेला ऐकलं काय प्रॉफिट पडला असा उलटा प्रश्न तिनंच मला विचारून तिच्या धंद्याचं वेगळंच गणित माझ्यापुढे उघड केलं मी जर तिथून जात असताना तिचं वाक्य ऐकूनसुद्धा कण भंगारवाली असं तुच्छतेनं बघून पुढे गेलो असतो तर तिच्या या आगळ्या वेगळ्या व्यवसायाची कल्पनाही मला आली नसती त्या दिवसापासून मनाशी एक पक्का निर्णय घेतला कधीही कुणालाही दुय्यम समजू नका प्रत्येकाकडे त्याचं म्हणून काहीतरी कर्तृत्व असतं ते तुम्ही तुमच्या तुमच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला म्हणून स्वाभाविकच मी असंख्य रस्त्यावरच्या माणसांच्या मुलाखतीही घेतलेल्या आहेत तुमची आणखी एक प्रतिमा आहे तुम्हाला कदाचित ऐकवत असेल लक्षात आली असेल की तुम्ही समोरच्याला निरुत्तर करण्याची खास पुणेरी हाऊस तुमच्यामध्ये आहे नाही हो काय माहिती का पुण्याविषयी फार गैरसमज आहेत चिक्कूपणापासून आगावपणापर्यंत अनेक तऱ्हेचे इतकं काही पुणे वाईट नाही हो मला तर असं लक्षात आलं आहे जगभर फर फिरत असताना की लव्ह हेट रिलेशनशिप आहे आणि मला स्वतःला समोरच्याला निरुत्तर करावं असं का वाटेल ज्यावेळेला आपण समोरच्याला मुलाखती करता आमंत्रित करतो त्यावेळेला ती काहीतरी कर्तृत्व असलेली काहीतरी स्वतःच्या क्षेत्रामध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलेली अशी व्यक्ती असते ना तर तिला अनेकांपुढे आणत असताना मुद्दाम निरुत्तर करण्याचा अट्ट ता मी कशाला करेन असा विकृत नाही आहे मी काही काही माणसं स्वतःच्या कमतरतेमुळे म्हणा किंवा त्यांना एखाद्या प्रश्नाचं ऐनक्षणी क्षणी उत्तर न सुटल्यामुळे म्हणा स्वाभाविकपणेही असतो त्यात त्यामुळे निरुत्तर होत असतील मी नाही करत मुद्दाम मी उलट तर निरुत्तर होत आहेत असं वाटलं तर सोपे उपप्रश्न विचारत ते बोलते कसे राहतील शब्दांचा ओघ कसा चालू राहील याचा माझा प्रयत्न असतो स्वाभाविक आहे काय प्रश्नावली आधी तुम्ही तयार करता का आणि ज्याची मुलाखत घ्यायची त्याला प्रश्न आधी देता का का उत्स्फूर्ततेचा भागही त्यामध्ये खूप असतो जे प्रश्न आधी कशाला द्यायचे ती काही विद्यार्थी आणि मास्तर यांच्यामधली तोंडी परीक्षा आहे का चाललेल्या गप्पा ह्या ऐकणाऱ्यांना आणि पाहणाऱ्यांना ऐकताना डोकावून पाहताना डोकावून अनौपचारिक गप्पांची मैफल वाटावी अशी वाटत असेल असं वाटावं असं जर आपल्याला वाटत असेल तर प्रश्नावली आधी देऊन साचेबद्ध प्रश्नोत्तर करण्यात काय असेल बरं ज्यांची मी मुलाखत घ्यायचो घेत असतो त्यांना त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या क्षेत्राविषयी बोलायचं असतं त्याकरता ता आधी तयारी करण्याचं काय करणे तयारी मला करायलाची असते हे मी त्यांना पटवून देतो म्हणजे मग मला मी प्रश्नावली देत नाही हा उद्धटपणा आहे असं त्या समोरच्यानं वाटत नाही आणि लोक मोकळेपणाने बोलायला लागतात प्रत्येकाला प्रत्येक ह्याच्यातलं नेमकं कळतंच किंवा सगळं समजतंच असं नसतं असं आपण म्हणताय म्हणून विचारतो तुम्ही गाणार यांच्या खूप मुलाखती घेतल्यात गाण्यातलं तुम्हाला खरंच कितपत कळतो बरं झालं तुम्ही बऱ्याच वेळाने थेट प्रश्न विचारला आहे अगदी खरं सांगायचं ना तर चुकीच्या ठिकाणी मान डोलावू नये इतपतच गाण्यातलं कळतं आणि हे मला कळत असल्यामुळे गाणाऱ्यांच्या मुलाखती घेताना मी गायकीवर गाण्याच्या व्याकरणावर कधीही शिरत नाही त्याच्यासाठी अशोक रानड्यांसारखे दिग्गज माणसं आहेत ना मी जेव्हा मुलाखती घेतो तेव्हा त्या गाणाऱ्या मागचा माणूस जो आहे त्याच्याविषयी सर्वसामान्यांमध्ये जे कुतूहल आहे त्याच्या सगळ्या प्रवासाविषयी जे कुतूहल आहे ते जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असतो तुमच्या मुलाखती बघताना असं जाणवतं की तुम्ही बऱ्याचदा असा काही गुगली टाकता की समोरचा एकदम आवाक होतो तर तुमची कोणी बोलती बंद केली आहे का प्रयत्न बऱ्याच जणांनी केले म्हणजे मच्छिंद्र कांबळींनी वस्त्रार्हमध्ये करण्याचा प्रयत्न केला एका आपल्याच दूरदर्शनच्या गजरा कार्यक्रमामध्ये स्मिता तळवलकरनी प्रयत्न केला पण अजून कोणी नाही बोलती बंद करू शकलं मुलाखतीत नाही पण अनौपचारिक गप्पांमध्ये कारण त्या अनौपचारिक असल्यामुळे कशा वळण घेतील याचा अंदाज आधी नसल्यामुळे एका ठिकाणी बोलती बंद केली हे दादा कोणक्यानी बोट लावीन तिथे गुदगुल्याच्या सेटवर त्यांनी आम्हाला कुटुंबियांसह पत्रकारांना बोलवलं होतं माझी बायकोही माझ्याबरोबर होती मी उपचार म्हणून तिची ओळख करून द्यायला लागलो म्हटलं दादा ही माझी बायको माझं वाक्य संपायचा अवकाश दादा फटकन म्हणाले आईला मग काल कोण होत्या काय अजिबात बोलायला उत्सुक नसलेली अशी सुद्धा कर्तृत्ववान माणसं असतात कारण ती अगदी साधी असतात त्यांना काही फोकसमध्ये यायचं नसतं अशा माणसाला बोलकं करण्यात यश मिळवलं आहे असं एखादं उदाहरण आहे का अजिबात बोलायला उत्सुक नसलेल्या माणसाला बोलतं करणं इथे तर खरं आपल्याला आव्हान आहे ना आणि हे आव्हान मी अनेकदा पेललं आहे आणि यशस्वी केलेलं आहे एकच उदाहरण देतो प्रख्यात उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांचं याबाबत एक लॉजिकल म्हणणं होतं ते म्हणायचे शेतात असलेली किर्लोस्करांची इंजिनं बोलतात ना मी वेगळं कशाला बोलायला पाहिजे बरोबर मुद्दा होता मी त्यांना म्हटलं हो तुमच्याविषयी उत्सुकता असते मुन। एक नामवंत म्हणून त्यामुळे माझ्या व्यक्तिगत गोष्टीमध्ये इतरांना डोकावण्याचं कारण काय सगळा प्रकार बोलायला उत्सुक नसलेल्या उत्तरांचा होता अशा वेळेला मी समोरच्या तर काहीतरी पॉईंट असतो काय असतं प्रत्येक माणसाला व्यक्त हे व्हायचंच असतं फक्त त्या क्षण तो मूड ते वातावरण विचारणाऱ्याच्या प्रश्नाच्या मांडणीची पद्धत ह्या सगळ्या घटक गोष्टी त्या बोलकं करायला उद्युक्त होत असतात तर यातली माझी एक स्वतःची बिझनेस ट्रिक म्हणा फार तर की समोरच्या ते वीक पॉईंट मी त्याच्या भोवतालच्या माणसांकडून आधी काढून घेतलेले असतात शंतनुराव साहेबांचा एक वीक पॉईंट मला माहिती होता त्यांना जगभरच्या ऑपेराचं फार कलेक्शनची आवड होती आणि त्यांना ऑपेराज खूप आवडायचे ऑपेराजवर बोलायला आवडायचं तर त्यांना फॅमिलीमध्ये बाबा म्हणत तर मी त्यांना म्हटलं की ते जेव्हा अशा पद्धतीची जवळजवळ बोलायला उत्सुक नसलेली उत्तरं देत आहेत असं मला पहिल्या टप्प्यात लक्षात आल्यावर मी त्यांना म्हटलं बाबा ते बाकी मुलाखत जाऊ दे पण तुमच्याकडे सिडनीचा ओपेरा आहे का हो तो मी पाहायला उत्सुक आहे असं म्हटल्याबरोबर ते म्हटले चला आम्ही बाहेरच्या त्यांच्या लकाकी बंगल्याच्या हिरवळीवर आधी मुलाखत शूट करत होतो तिथून ते मला आत घेऊन गेले आज जात असतानाच मी आमच्या कॅमेरामॅनला सांगितलं की आता मुलाखत सुरू होईल आणि मग मी त्यांना ते मला ऑपेरा दाखवत असताना ऑपेरा पाहावा कसा हे सांगत असताना मध्ये मध्ये माझे प्रश्न विचारत गेलो जे मुळात माझ्या मनात होते आणि सगळे प्रश्न झाल्यानंतर आपण कसे यांच्याकडनं प्रश्न काढून घेतली उत्तरं या आनंदात मी त्यांच्या बंगल्यातनं बाहेर पडत असताना त्यांनी मला पुन्हा बोलवलं म्हणले सुधीर इकडे म्हटलं काय सर ते म्हणले माझा वीक पॉईंट काढून माझ्याकडनं सगळ्या प्रश्नाची उत्तरं काढून घेतली हे मला कळलंच नाही असं जर तुला वाटत असेल तर तसं नाही आहे ते मला कळत होतं पण मला हा पॅटर्न आवडला प्रश्न विचारण्याचा म्हणून मी उत्तरं दिली पण पुन्हा असं कधी कोणाला गृहित धरत जाऊ नको खरं सांगू ज्या आजवर तीन एक हजार मुलाखती घेतल्यात ना त्या प्रत्येक व्यक्तीकडनं मला असं काही ना काही काही ना काही, काही शिकायला मिळालं आहे आणि म्हणून माझ्यातल्या एका सामान्य साध्या घरातनं आलेल्या मुलाला वरचेवर घेत असलेल्या मुलाखतीतनं त्या कर्तृत्ववान माणसांच्या वैविध्यपूर्ण पैलूतनं स्वतःचं व्यक्तिमत्व आकाराला आणण्यामध्ये फार मोठा उपयोग झाला आहे काय हो राजकीय लोकांच्या बाबतीत बहुतांशी आम्हा सर्वसामान्यांचं एक मनामध्ये असं असतं की त्यांना थेट काही विचारता थे येतं का तर तुम्ही तुमच्या मनात असलेले प्रश्न राजकीय लोकांना विचारू शकलेत तुम्हाला त्यांची भीती नाही वाटली किती मला कळत नाही राजकीय लोकांबद्दल हा गैरसमज काय की मनातले विचारता येतात की नाही ते काही वेगळे नाही आहेत होती नॉर्मल कोणाचे तरी बाबा कोणाचे तरी पती पिता एका माणसाने दुसऱ्या माणसाशी मोकळेपणाने बोलण्यात काय घाबरण्याचं कारण आहे बरं आपण त्यांना मुद्दाम अडचणीत आणणारं मुद्दाम त्यांचा अवमान व्हावा असं काही विचारत नसतो ना आपल्या जे मनातलं कुतूहल ते विचारायचं असतं आणि खरं सांगू का त्या माणसांनासुद्धा सतत भोवताली होयबामध्ये अटेन्शनमध्ये होयबा करणाऱ्या कार्यकर्त्यांचं उभं झालेला असतो कोणीतरी मोकळेपणाने बोललं तर त्यांना बरं वाटतं असा माझा अनुभव आहे आत्तापर्यंतचा आणि दुसरी गोष्ट काय माहिती का, का। तुम्ही प्रश्न विचारताना त्याच्या मागचा निखळपणा जर त्यांना जाणवला आणि मांडणीत उद्धटपणा नसेल ना तर माणसं मोकळेपणाने बोलतात खरं खरं बोलतात मला अगदी सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंपासून शरदराव पवारांपासून ते प्रमोद महाजनांपर्यंत सर्व पक्षाच्या मंडळींचा राजकीय पक्षाच्या मंडळींचा मुलाखत देताना मोकळेपणे गप्पा मारण्याचा अनुभव मी स्वतः सुदैवाने घेतलेला आहे आता मी मुद्द्यांचं काही टाचणं आत्ता तात्कालिक मुलाखत घ्यायची म्हणून मी केलं आहे हे टाचणी बऱ्याचदा माझ्याबरोबर नसतं मला एक सांगा हे तात्कालिक भाग झाला पण कायमस्वरूपी अशी तयारी काही केव्हाही मुलाखत हा पूर्णवेळेचा व्यवसाय करताना काय करायला लागते शंभर टक्के करायला लागते कायमस्वरूपी म्हणजे सतत अलर्ट असायलाच लागतं सतत जागरूकता असायला लागते भोवताली घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं भान असायला लागतं मी अगदी खरं सांगू एका वाक्यात सांगायचं ना तर भेटणारा माणूस आणि दिसणारं पुस्तक तुम्ही वाचायला लागतं आता माणूस वाचायचं म्हणजे माणसाला समजून घेणं त्याच्याशी गप्पा मारत समजून घेणं कुठे कधी कोणाच्या कुठल्या माहितीचा उपयोग कुठल्या मुलाखतीत कधी कसा होईल हे सांगता येत नाही त्यामुळे सतत तुम्ही जागरूक असणं सतत वाचन करणं माणसांमध्ये मुळामध्ये असणं ही जर सजगता तुमच्यामध्ये असेल तर ती कायमस्वरूपी तयारी नेहमीच उपयोगी पडत असते असं मला नक्कीच वाटतं एक थोडं व्यक्तिगत गोष्ट विचारतो म्हणजे तुम अगदी तुमच्या कुटुंबात शिरत नाही आहे पण काही काही माणसांबद्दल आपल्या मना मनामध्ये काही समज गैरसमज असतात काही माणसं आपल्याला नकोशी वाटतात अशा नकोशा वाटणाऱ्या माणसाची सुद्धा मुलाखत व्यवसाय म्हणून घेण्याची वेळ आली का आणि त्यावेळेला तुम्ही खरंच नेहमी असता तसे कम्फर्टेबल असता का, का ते काय माहिती आहे का, का व्यक्तिगत आवडीनिवडी असू शकतात पण माणूसच नको इतपत माणसांना मी जर दुर्मुखलेला असतो तर माणसांच्या आवडीपोटी या व्यवसायात आलोच नसतो तेव्हा नकोच असणं माणूस असं असूच नाही शकत काय माहिती आहे आपल्या मनामध्ये त्या माणसाविषयीच्या ज्या काही समजुती असतात त्या अशा मुलाखतीच्या निमित्तानं त्या तो तसा खरंच आहे का हे काढून घेण्याकरता उपप्रश्न विचारून आपण समजून घेऊ शकतो आणि एक नवा माणूस आपण आपल्याशी जोडू शकतो त्यामुळे मी तर नको वाटणाऱ्या माणसाच्या बाबतीतसुद्धा ते आव्हान म्हणून स्वीकारतो आणि त्याच्याशी संवाद अधिकाधिक कसा सुसंवाद होईल याचा प्रयत्नात माझे उपप्रश्न असतात खरं तर तुमच्याकडे अनुभवाचा साठा एवढा आहे की भरपूर काही विचारता येईल आणि भरपूर काही तुम्ही सांगत जाल पण आपल्याकडे वेळेची मर्यादा असते त्यामुळे शेवटचे दोन प्रश्न विचारतो की एक म्हणजे तुम्हाला इतक्या तीन हजार मुलाखतींमध्ये सर्वाधिक आनंद कोणाची मुलाखत घेताना झाला खरं तर तीन हजार मुलाखतींमध्ये अनेक मुलखावेगळी माणसं आहेत त्यांच्या त्यांच्या वेगवेगळ्या वैविध्यांमुळे वेगवेगळे जणांच्या मुलाखती घेताना मला खूप मनापासून आनंद आला आहे पण कायमस्वरूपी सतत आनंद मला मिळाला आहे तो आशा भोसल्यांची मुलाखत घेताना त्याचं कारण आशा भोसले यांना मी एकदाही दुर्मुखलेल्या चेहऱ्याने पाहिलेलं नाही सतत हसतमुख सतत समोरच्यांना आनंद देणाऱ्या आपल्या बोलण्यातनं आणि गाण्यातनं आनंद देणाऱ्या अगदी गेल्या वर्षी सीझन नसताना पाऊस पडत असताना धो धो पावसात बावीस गाणी म्हणत त्या माझ्याशी व्यासपीठावरनं त्या पावसात भिजत गप्पा मारत होत्या यापेक्षा आणि वयाच्या अठ्ठ्याहत्तरीला यापेक्षा आणखी उत्साही व्यक्ती कोण असणार अशी उत्साही व्यक्ती आपलाही उत्साह वाढवते ना तो म्हणजे अनेक वाहिन्यांच्या निमित्ताने अनेक मुलाखतकार आता आपण पाहतो या नव्याने या क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणाऱ्यांसाठी इतक्या वर्षाचा अनुभव लक्षात घेता तुम्ही त्याला अगदी मोजक्या चार शब्दात काय पथ्य सांभाळायला सांगाल म्हणजे मी आरोग्याची पथ्य म्हणत नाही शब्दांची पथ्य अगदी मनापासूनची गोष्ट म्हणजे हा पू एक नोकरी नाही आहे ही दहा ते पाच मधली चोवीस तास तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात याचं भान सतत पाहिजे त्यामुळे मगाशी म्हटल्याप्रमाणे सतर्कता तुमच्यामध्ये असलीच पाहिजे चोवीस तास माणसांना भेटण्याबद्दलची ओढ असली पाहिजे वाचण्याची ओढ असली पाहिजे आणि त्याही पलीकडे जाऊन सांगू का शब्दांचा खेळ आहे हा तर मुळात काय बोलायचं आहे याविषयी विचाराची स्पष्टता शब्दनिवडीमधली अनौपचारिकता मांडणीमधला साधेपणा क्वचित प्रसंगीची उत्स्फूर्तता ही सूत्र बाळगलीनं तर कुठलाही संवाद मस्त होतो आपल्याकडे काय होतं माहिती का हे लाईट लागले ना हा कॅमेरा लागला ना की लोकांच्या अंगात येतं आणि उगाच वेगळा आवाज लावून वेगळे काहीतरी भरजरी शब्द वापरून सुविचार किंवा आपल्याला पाठ असलेल्या कविता लोकांच्या कंपल्सरी माथी मारून असं करत बोलत जाण्याचं काहीतरी वेगळंच सुरू झालं आहे हे करण्याचं कारण नाही जितकं अनौपचारिक साधेपण असेल ना तेवढं ऐकणारं नाही ते जवळचं वाटतं त्यांना तुमच्या आणि त्यांच्यामध्ये अंतर वाटत नाही या हृदयचे त्या हृदयी वाटते यातले माझे आदर्श म्हणजे पु ल देशपांडे आहेत ते तुम्हाला असे कधी अलंकारिक भरधरी वाक्य बोलून सुरुवात करताना जाणवलेत का तुम्हाला सांगतो असं करत तुम्हाला सांगतो म्हणत ते समोरच्या हृदयाला हाक घालतात तो साधेपणा सगळ्यांनी जपला पाहिजे शेवटचा प्रश्न विचारण्यापूर्वी एक आवर्जून नोंदवतो की कायम या खुर्चीत बसून समोरच्यांना बोलकं करण्याचा व्यवसाय तुम्ही करत आलात त्यामुळे तुम्हाला बोलकं करताना मनावर थोडा ताण होता पण त्याचबरोबर तुमच्या एरवीचा मोकळेपणा पाहिलेला असल्यामुळे तुम्ही छान दिलखुलास उत्तरं द्याल अशी खात्रीही असल्यामुळे चार दोन प्रश्न जरा इकडे तिकडे मोकळेपणाने विचारले आपण त्याला प्रतिसाद दिलात त्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद